आरोग्य सेवक पोलीस यांच्या सोबतच या कोरोना काळात अविरत सेवा देणारा वर्ग म्हणजे बँक कर्मचारी। कोरोना काळात काही अडचणी जरूर येत आहेत पण ग्राहकांना पैशांच्या व्यवहारात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून हे बँकेचे कर्मचारी झटतात। या संदर्भात जाणून घेऊयात एसबीआयच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक दीपक कुमार लाला यांच्याकडूनच। जो बैंकिंग क्षेत्र में भी जो है कि एक जो स्टाफ है वो भी काफ़ी जो है इस इन्फेक्शियस तेज़ी से बढ़ा है और अवेलेबिलिटी ऑफ स्टाफ जो ब्रांचों में है वो भी कुछ कम हुई है। उनके फैमिली मेंबर भी अगर अफेक्टेड हुए हैं तो ये देखा गया कि फैमिली मेंबर के साथ में सभी लोग एक साथ इफेक्ट हुए हैं, तो उसके कारण से क्या है कि जो पहली वेव में इससे डिफरेंट ये है कि इसमें ये तेज़ी काफ़ी नज़र, इसके कारण से जो है अवेलेबिलिटी ऑफ स्टाफ ब्रांचों में फ़र्क पड़ा है। प्लस एक जो इन्फेक्शन तेज़ हो रहा है उसके कारण से डर का माहौल भी है कि लोग अब फील्ड विजिट जो पहले बहुत हम मास्क वगैरह लगा के कर लिया करते थे ब्रांच के स्टाफ, वो विजिट अब नहीं कर पा रहे हैं, रिकवरीज नहीं कर पा रहे हैं और वहाँ पर आपका नया बिजनेस के लिए जो सोर्सिंग होती थी विजिट्स करने होते थे और अभी जो एक फसल भी लगी हुई है इस समय खेती का कार्य भी चल रहा है लेकिन वो सब नहीं हो पा रहे, थोड़ा थोड़ा इफेक्ट जरूर इस पर पड़ा है। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर मधील DCHC कोरोना सेंटर धूळ खात पडले। या विरोधात रयत क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं। आंदोलनस्थळी फास लावलेला आहे। गाजावाजा करत सेंटर सुरू करण्यात आलं होतं पण प्रशासनाने लक्ष न दिल्यानं हे सेंटर बंद पडलंय। दरम्यान लवकरात लवकर या सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा करून सेंटर सुरू करण्याची मागणी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी केली। लातूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे। या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालंय। रेमडेसिवीरचं एक इंजेक्शन 25,000 विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। अनिकेत माधव तेलंगे आणि ओमकार भगवान शेळके अशी आरोपींची नावं आहेत। एका गरजू व्यक्तीकडे आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 50,000 मागणी केली होती। पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचं वाटप अत्यल्प प्रमाणात होत असल्याचं समोर आलंय। यामुळे नाशिक शहरात आणीबाणीची स्थिती झाली आहे। आता हॉस्पिटलने बेड असूनही दाखल करून घेण्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे। नाशिक शहरात दररोज 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असते असं असताना नाशिक शहराला 100 मेट्रिक टनचा कोटा देण्यात आलाय। गेल्या 24 तासात नाशिकला रेमडेसिवीरचे केवळ 700 इंजेक्शन मिळाले। देशात नाशिकमधील कोरोनाची स्थिती जास्त चिंताजनक असणं हे धक्कादायक असल्याचं सांगत माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। राज्य सरकारमध्ये ज्याचं जास्त वजन आहे त्यालाच जास्त ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा पुरवठा होतो असा हल्लाबोल महाजन यांनी केलाय। गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील महापालिका रुग्णालयांचा दौरा केला त्यानंतर त्यांनी सरकारच्या कारभारावरती टीका केली आहे। बीडमध्ये दुसऱ्या दिवशीही लस उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे माजल गावात लसीकरण केंद्रावरती नागरिकांची गर्दी होती। 1 मेला राज्यभरात 18 वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात होतीये मात्र याच धर्तीवर बीड जिल्ह्यात लसींचा मोठा तुटवडा जाणवतोय। कालपासून जिल्हाभरात लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दिवसभर ताटकळत बसूनही लस मिळत नसल्यानं नागरिक आता संतापले। बातमी मागची बातमी म्हणजे 24